ज्योतिरादित्य सिंधियांची मोदींशी चर्चा झाल्याचं कळतंय. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि शिवराज सिंग चौहान यांच्यातही भेटघाट झाल्याचं कळतंय. मध्य प्रदेशमधल्या सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी वेगवान झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. फक्त पंतप्रधानांशीच नाही तर शिवराज सिंग चौहान यांचे सुद्धा भेटघाट घेतल्याचं कळत आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, कुठल्या नेमक्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि काय त्यातून नेमकं आउटपुट निघतंय? बिल्कुल, खरं तर सूत्रांनी जी माहिती दिली त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्योतिरादित्य शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा बराच वेळ झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत चर्चा कधी पोहोचते? जेव्हा निर्णय निश्चय झालेला असतो, त्याच वेळेस एखाद्या पक्षाच्या प्रमुखाशी चर्चा केली जाते. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला निर्णय जो आहे तो निश्चित केलेला आहे का, हा प्रश्न आहे. आणि गेल्या काही दिवसापासून शिवराज सिंग चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांमध्ये सुद्धा चर्चा चालू होत्या, मात्र ही गुप्त चर्चा होत्या. परंतु आता त्या उघड होत आहेत, त्यामुळे त्या चर्चेचाच परिणाम म्हणून मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसवर आलेलं क्रायसिस असं म्हणावं लागेल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे आज पाहावं लागणार आहे की नेमकी होळी कुणाची होते, रंग कुणाला लागतोय आणि नाराज कोण होते. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे आणि आज भाजपच्या संसदीय बोर्डामध्ये काय निर्णय होतोय ते पाहावं लागणार आहे. नक्कीच, त्यामुळेच या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.